सो कॉल्ड डान्स बाज म्हणतात ते बंद झालेला टाउट्सही सारखे 95% कमी झाल्या म्हटल्या जातात. 95% ना सो ऑल दिस इलिगल ऍक्टिव्हिटीज विच वर हॅपनिंग थ्रू दिस टाउट. आणि टाउट्सा खातीर ट्युरिझम डिपार्टमेंट शूड इमिडिएटली मूव इन दीस कमिंग सेशन रिवाइज बील जे हांव कितें म्हणटा तेका जे एक कायदो आहा ऑर अंडर आय पी सी अंडर होम डिपार्टमेंट चीफ मिनिस्टर शूड इमिडिएटली इनक्रीज द फायन जे इलिगल टाउट्स आहा तेंकां जर तर फायन 2,500 रुपया आयज वा 2,000 रुपया ती 10,000 करची 15,000 करची 20,000 करची. सो टाउट्स तुका इलिगल आसचेच ना. 25,000 फायन फाल्यां जर तर घालीत सरकार की तूं इलिगली ट्युरिस्टांक कितें सांगून आनी खंय व्हरता म्हणजे तूं तुजे कडेन लायसन ना आनी तूं तेका सांगता की उमके सगळे उमके मेवता तूं तेंकां व्हरता जाल्यार म्हाका दिसता हे सगळ्यो वस्तू इलिगल ऍक्टिविटी जे आहा त्यो बंद जावपाक जाय. आनी ते जो तर बरे ट्युरिस्टांक आमी गोंया हाडूंक सोदता आनी तेंकां बरी रिमार्केबल हॉलिडे म्हणजे एक रिमेंबरन्स हॉलिडे दिवंक सोदता ना तर की तेका व्हरोन चोरलो कोणें तेका मारलो. म्हणजे फाटल्या दिसांनी झुगडी आतां ह्या एक म्हयन्यान कलंगुटान ट्युरिस्टांक मारिना पळय ते अशें एक हें जालां. म्हणजे आदी झुगडी चालूच आसताली ट्युरिस्टांक मारलो ट्युरिस्टांक मारलो ट्युरिस्टांक मारलो आनी खंय मारप जातालें हे सगळे डान्स बाराचे भायर. आनी आतां भरपूर दबावूय घालपाचो प्रयत्न चालू आहा वेगवेगळ्या लोकांचो दबाव घालपाचो प्रयत्न चालू आहा की आमकां कन्सेंट दिया म्हणून टू ऑपरेट. तेंचे कडेन कन्सेंट टू ऑपरेट फ्रॉम गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड नासले तेंकां ऑपरेशन करपाक दिवचें म्हणून अशें तेंच्यांनी मागलां. पूण तेंचें कांयच सारकें ना. तेंचें जें कन्स्ट्रक्शन आहा तेंच इलिगल आहा. हायकोर्टान हे सरकाराक सांगलेलें आहा पोल्युशन कंट्रोल बोर्डाकूय सांगलेलें आहा तेंचे कडेन लायसन आलें पयलीं पळय कन्स्ट्रक्शनाचें ऑक्युपन्सी आलें पळय. आनी त्या खातीर म्हाका दिसता हे सगळी हे इलिगल ऍक्टिविटी बंदूच उरपाक जाय. तेंकां कन्सेंट मेळपाक उपकारना आनी हे रिझन हांवें सांगला पळय ते तेंचे कडेन कन्स्ट्रक्शन लायसन ना तेंचे कडेन ऑक्युपन्सी ना. आनी लॉ हो जो आहा हो तेंचेर स्ट्रिक्टली हायकोर्टान जेन्ना नदरेक हाडला सरकाराचे हे फुडें वचपाक जाय. आनी ते ना जाल्यार इलिगल ऍक्टिविटी जावच्यो ना. म्हणजे ट्युरिस्टांक कोणूच मारचें ना. एकूय इन्सिडंट ना आतां तेजे उपरांत ही सगळी इलिगल ऍक्टिविटीज बंद झालेल्या आयज पासून एकूय इन्सिडंट ना की उमके ट्युरिस्टाक मारलो उमके नाल्यार दिसाक 3-4 केशी जाताल्यो ट्युरिस्टांक मारपाक. ट्युरिस्ट शूड गो वीथ गूड मेमरीज बॅक फ्रॉम द स्टेट ऑफ गोवा अँड फॉर दॅट वी आर ऑल रिस्पॉन्सिबल द स्टेक होल्डर्स द पंचायत द MLA द गव्हर्नमेंट ऑफ द डे इज रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरी ट्युरिस्ट हू कम्स इन टू द स्टेट ऑफ गोवा. दे शूड गो वीथ गूड मेमरीज बॅक. They should come back to Goa. They should recommend Goa as a destination again. And tya khatir je ami kide karunga jate itle kurche padte. I have also told the honorable chief minister that a law needs to come up. Ata je ami ek license gheta panchayatin hoita ani ek license gheta country restaurant mhanun ani titun bitar club galta. Club mhanje kide disco. Disco mhanun aaj basun sarkaran license deuna o club ak नाईट क्लब ते मागीर वयता आनी एक्सायजासून 24 वरांचे लायसन घेता. 24 म्हणजे सकाळी 5 पासून म्हणजे जस्ट 16-17 वरांचे लायसन ते 18 वरांचे लायसन म्हणजे सोरो दिवंक जाता भितर. पूण सरकारान क्लबाचे लायसन दिवचे म्हणून म्हाजी मागणी आहा. क्लब म्हणजे कितें नाईट क्लब. आतां नाईट क्लब कितके आहा आमचे कलंगुटानूच नाईट क्लब आहा अबाउट 12-14 नामनीचे बरे नाईट क्लब आहात. तिथून असो टिटोज मेंबोज असो आमचे हॅमर्स असो लासोलाज असो आणि तसे कितले आहात. पण यांचे कडे नाईट क्लब लायसन ना. सो हा चीफ मिनिस्टरक सांगलेले हा आणि आम्ही पत्र बरोयता आता चीफ मिनिस्टर की यू प्लीज डू दीस लिगली. त्यांचे कडे लिगल लायसन असू नये. आमकाय कळनी की कोणाक नाईट क्लबाचे लायसन दिला नाही कोणी आपल्या जे घराच्या फ्लॅटानूय नाईट क्लब घालता आणि म्हणता आपण साऊंड बाहेर घाली ना हू कॅन स्टॉप मी इट इज नॉट लाईक दिस. हाऊ कॅन पुलीस कम अँड स्टॉप यू. पंचायत जो तर रेस्टॉरंट लायसन देता जाल्यार पुलीस येऊन स्टॉप करूक शकना. नाईट क्लब इज सेपरेट रेस्टॉरंट इज सेपरेट.
आणि याचेर बरो वाद झाल्लो आहा. आणि याचेर आम्ही हो प्रश्न सुटावो करपाकूच जाय. वी हॅव टू कम आउट विथ अ सोल्युशन. रेस्टॉरंट इज टोटली डिफरंट, नाईट क्लब इज टोटली डिफरंट. अँड नाईट क्लब शूड हॅव अ परमनंट लायसन्स फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ द डे. अँड देन पंचायत शूड गिव्ह देम एज अ नाईट क्लब. आयज बसून अंजुना वागातोर शापोरा इतले नाईट क्लब आहात, कोणाकडेच लायसन्स ना. ठीक आहे, थोडे लोक बोवाड मारता की आमकां रातचे न्हिदोंक मेळना, म्युझिक येदे व्हडल्यान घालता म्हणून. कित्याक लोक बोवाड मारता? कोणाकडेच लायसन्स ना. हायकोर्ट इचारिता बाबा हेजे कडेन कसले लायसन्स आहा, ते म्हणटा रेस्टॉरंट. कोणें दिला? पंचायतीन. रेस्टॉरंट ते लोक म्हणटा जेवणाचे लायसन्स. रेस्टॉरंट म्हणजे कितें? जेवण, खानावळ. आणि तिथून बार लायसन्स एक्सायज दिता. वेर इज युअर क्लब लायसन्स? सो ऑनरेबल चीफ मिनिस्टरक आमचो रिक्वेस्ट आहा, वी आर पुटिंग अप इन रायटिंग दॅट हुएव्हर इज अप्लायिंग फॉर अ नाईट क्लब, इफ इज फुलफिलिंग ऑल द क्रायटेरिया, ही शूड बी गिवन. देर इज नो प्रॉब्लम. अँड गव्हर्नमेंट विल गेट रेव्हेन्यू. आय एम टॉकिंग अबाउट फायनान्स डिपार्टमेंट गेटिंग रेव्हेन्यू, वेदर इट इज अंडर डायरेक्टली अंडर फायनान्स, अंडर होम, ऑर वेदर इट इज अंडर ESG, ऑर वेदर इट इज अंडर एनी अदर डिपार्टमेंट. गव्हर्नमेंट शूड गेट रेव्हेन्यू. आता नाईट क्लब कोण चलयता तो पैसे केले त्याने आणि गेलो, कोणाक खबरूच ना तो GST भरता ना. तो GST वाले रेट मारून येतात. कित्याक येऊन रेट मारपाक? यू विल नो हू आर गिवन नाईट क्लब लायसन्स बाय द गव्हर्नमेंट. ओके, दे हॅव टू पे देअर GST इन टाइम. इफ दे आर नॉट पेईंग, यू कॉल देम. सो दिस इज वॉट इज हॅपनिंग. पंचायत हॅज नो कंट्रोल. ते रेस्टॉरंट लायसन्स देतात, ते म्हणतात आपणे नाईट क्लब देऊकूच ना. हो झाला येदो व्हडलो बोवाड आख्खे गोयात. वॉट इज द मिनिंग ऑफ नाईट क्लब अँड वॉट इज द मिनिंग ऑफ रेस्टॉरंट? हेचेर वाद जाल्ले आहा. आणि हेचेर मिडियान म्हाका दिसता हे सरकाराच्या नदरेक हाडून दिवपाची गरज आहे, जे हांव आयज उलयता पळय ते. आणि हेचेर सुटावो येवपाक जाय, नाजाल्यार खंयसरूय नाईट क्लब जातले. रेस्टॉरंट लायसन्स काढतले आणि नाईट क्लब घालतले, मागीर कितें करता? लोकांचो बोवाड सारखो सायडीक. नेबर म्हणटा आमकां झेम पडना, बायकी येता, मोटरसायकली येता, कार येता. देर हॅज टू बी सम प्रॉपर प्लेस वेर अ नाईट क्लब कॅन कम अप. यू जस्ट कांट गिव्ह लायसन्सीस लायक दॅट. इलिगल कित्याक तितले बंद जातले? हांव कित्याक उलयलां हे सगळी गजाल? जे इलिगल नाईट क्लब आहात ते बंद जातले. जेव्हा सरकार लायसन्स दिवंक लागतलो त्यांना सगळे बंद जातले. आता रेस्टॉरंट घेतात, नाईट क्लब घालतात. मिनिस्टर अँड ऑल्सो वी हॅव मेट officers of Goa State Pollution Control Board to see that the shacks which are on the beach, who have got consent to establish and who are awaiting consent to operate, who are extracting the sewerage and having the receipts of the extraction of sewerage, and all the shacks whose sewerage is being collected by the village panchayat of Kandolim, by the village panchayat of Kalangut, they should be immediately cleared. In last season, this matter was in Honorable High Court, and High Court has given certain directions that pollution control norms should be followed strictly, and this is what the shack operators are doing. And Goa State Pollution Control Board was monitoring this, and they have seen that the shacks are extracting sewerage through tankers, through tractors which has got tanks given by the village panchayat of Kalangut and Kandolim, and they are taking the sewerage up to the nearest point and transferring it to the main tanker and taking it to the sewage treatment plant for treating the waste. So I feel that with this, the Pollution Control Board should immediately act and give the consent which is required to operate all the shacks in the coastal belt of Goa. And none of the Goans should suffer or should be at a loss because of non-availability of consent. Electricity bhori yeuchi coastal belt ak nan sarkar 300 koti motta work order dili, advance dile. हे व्हडले कंपनीक जो हे दिला, टेंडर दिला, वर्क ऑर्डर दिला, ती आता सालिगांव सबस्टेशन अपग्रेड करता 220
के व्ही चे सबस्टेशन जाता ते IN-233 चे सबस्टेशन जाता. टावर लाईन येतात फ्रॉम कोरवाले. इट इज नॉट अ सिंगल पोल विथ थ्री वायर्स विच विल कम. टावर लाईन विल कम फ्रॉम कोरवाले टू गिरी, गिरी टू सालेगाव सबस्टेशन. सो याचे फाउंडेशन स्टोन हे 3-4 दिवसांनी आले. हांव कित्याक उलयता ही गजाल सगळी की पयशे हे कोणा खातीर, सालेगाव कॉन्स्टिट्युएंसी खातीर म्हणल्या काय म्हापशा कॉन्स्टिट्युएंसी खातीर म्हणल्या. तांकां पावर आसा तो पुरो, तांकां आनीक पावराची गरज ना एक्स्ट्रा. पावर ह्या कोस्टल बेल्टाक जावं, हिंगा हॉटेलां येतात, हिंगा गेस्ट हाऊसां येतात, हिंगा रेस्टॉरंट्स येतात, आनीक हिंगासर आनीक फ्लॅटां येतात, हिंगा आनीक विलाज येतात. सो आमकां हिंगासर जो हे येतात पयशे मोडटा 300 crores इज बिकॉज ऑफ द कलांगूट, कांदोलीम, शिंकेरीम कोस्टल बेल्ट, अंजुना, वागातोर, शेपोरा, आसागांव, दीस इज द कोस्टल बेल्ट. त्या खातीर सरकार पयशे मोडटा, कित्याक फायनली बिलां फारीक केले काय ते रिकवर जातले, बट फायनली इन्फ्रास्ट्रक्चर दिवप आसता सरकारान. सो आमी बेश्टेच कितें म्हणल्यार जायना. आय एक्स वन सायड आय एप्रिशिएट आवर सरपंच जोझफ सिक्वेरा टू ब्रिंग टू आवर नोटीस डेट वी शूड वर्क मोर. आमी आनीक काम करपाक जाय कलांगूटान, आमी करुया, आमी पंचायत आनी आमदार आनी सरकार वांगडा रावन काम करुया.